नमस्कार, मी उत्कर्ष बोरा, पाहुयात आजची विशेष बातमी। म्हणून पुन्हा कांद्याचा भाव वाढणार, बाटली बंद पाण्यावर संक्रांत, अवैध प्रकल्प बंद करण्याचे आदेश। देशांतर्गत कांद्याची आवक वाढली असताना भाव कोसळले, यामुळे निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी रेट वाढत असतानाच सोमवारी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने सर्व प्रकारच्या कांद्याची निर्यात खुली करण्याचा निर्णय घेतला आहे। 1 जानेवारी 2021 पासून निर्यातीला सुरुवात होईल। नाशिक जिल्ह्यात कांद्याचा किलोचा भाव 40 रुपयांपर्यंत पोहोचला असताना केंद्र सरकारने 14 सप्टेंबरला कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता, मात्र त्यानंतर 3.5 महिन्यात निर्यात बंदी उठवण्यात आली आहे। यामुळे खरीप आणि लेट खरीप कांद्याचा भाव वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे। भारताने कांद्यावरील निर्यात बंदी उठवताच निर्यातदारांकडे अरब राष्ट्रे, श्रीलंका, व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, फिलिपिन्स मधील आयातदारांनी कांद्याची मागणी नोंदविण्यास सुरुवात केली आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, राजस्थान मध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे। फेब्रुवारी मध्ये नव्याने कांदा दाखल होत असल्याने पश्चिम बंगाल मध्ये यंदा 20% कांद्याचे उत्पादन वाढणार आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने निर्यात खुली करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत शेतकरी करत आहे। बाटली बंद पाण्यावर संक्रांत, अवैध प्रकल्प बंद करण्याचे आदेश। राज्यातील सर्व पाणी विक्रेत्यांचे अवैध प्रकल्प बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याने अवैध बाटली बंद प्रकल्पावर संक्रांत येणार आहे। महानगरातून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असली तरी नगर सारख्या ड वर्ग महापालिकेने मात्र अजूनपर्यंत या कारवाईसाठी पुढाकार घेतलेला नाही। राष्ट्रीय हरित लवादाने राज्यात सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे अवैध कारखाने बंद करण्याचे पत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठविले। त्यानुसार मंडळाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना त्यांची अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे। या सूचनेनुसार मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथे ही कारवाई सुरू झाली आहे। नगर मध्ये मात्र अजून प्रतीक्षेत आहे। राज्यात बॉटलिंग प्लांट, शीतजल युनिट साठी केंद्रीय भूजल प्राधिकरण व समक्ष प्राधिकरण यांचे ना हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक असते, त्याशिवाय हा व्यवसाय करता येत नाही असा नियम आहे। परंतु अनेक जिल्ह्यात ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही हा व्यवसाय सुरूच आहे। अनेक विक्रेते घरूनच हा व्यवसाय करतात, पाणी शुद्धतेची कोणतीच हमी ते घेत नाहीत। अनेक ठिकाणी नळाचे पाणी केवळ थंड करून विकले जाते, त्यामुळे गंभीर आजारही होत आहेत। त्यामुळे काही नागरिकांनी याविरुद्ध राष्ट्रीय हरित लवादाकडे दाद मागितली, त्याची तातडीने दखल घेत लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाण्याचे अवैध प्लांट सील करण्याचे पत्र पाठविले। त्यानुसार मंडळाने राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना अशा अवैध प्लांट विरुद्ध कारवाईच्या सूचना केल्या आहेत। नियमांप्रमाणे पिण्याचे पाणी शुद्धीकरण कारखाना नोंदणीकृत असावा, पाणी विक्रेत्यांकडे स्वतंत्र प्रयोगशाळा असणे आवश्यक आहे। त्याशिवाय भारतीय मानक ब्युरोकडे त्यांनी अधिकृत नोंदणी करून त्याद्वारे ISI मार्क असणे गरजेचे आहे, मात्र राज्यात बहुतांश पाणी विक्रेत्यांकडे यापैकी एकही परवानगी नाही। अवैध पिण्याचे पाणी विक्रेते, पुरवठादार, कारखान्यांना नोटिसा काही महापालिकांनी पाठवल्या आहेत। यासाठी काही ठिकाणी विशेष समितीही गठीत केली आहे। नोटिसांना उत्तर आल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे। अशाच घडामोडीचा आढावा घेण्यासाठी आजच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व पाहत रहा महा 24 न्यूज अहमदनगर।